पिस्तुलाचा बनाव केला खोटा, जे नकली पिस्तूल तयार कारागृहातच केलं आणि त्याने ते अवैधरित्या आणलेल्या मोबाईलमार्फत त्याने जी चित्रफित केली आणि ती बाहेर पाठवली आणि कारागृह प्रशासनाची बदनामी केली, अधिकाऱ्यांना वेठीस धरलं, हा गंभीर गुन्हा आहे त्याच्यावर. त्यामुळं आम्ही त्या पोळला कारागृह नियमाप्रमाणे आणि आय पी सी प्रमाणे त्याच्यावर आपण कारागृहाची फसवणूक करणे आणि बदनामी करण्याबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे लोणार सरोवर पोलीस स्टेशनला. आणि दुसरी गोष्ट, त्यो आता पूर्ण हे प्रशासनाच्या नजरेत आलेलं आहे, नाहक बदनामी केल्यामुळं त्याच्या प्रशासनावरचा त्याच्यावर रोष आहे, किंवा त्यो बी असा बदमाश आणि विकृत स्वभावाचा माणूस असल्यामुळं वरिष्ठांच्या आदेशाने त्याला प्रशासकीय कारणास्तव आज रोजी 29 त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेच्या कारणास्तव वर्ग करण्यात आलेला आहे. तपास अजून आता पोलिसांच्याकडे दिलेला आहे गुन्हा दाखल केल्यामुळे, पोलीस तपास करून त्यातनं निष्पन्न होईल. पण कारागृहाची बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धन्यवाद. आता त्यो कसं आहे, गेल्या 2 वर्षापासून हा बंदी समाजापासून आणि दुरावलेला आहे, त्याला आपण साईडला ठेवलेला आहे. आज त्यो जवळजवळ 30/9/2016 या कारागृहात दाखल झाल्यापासून त्याला कुणीही त्याचे पत्नी आणि भावाशिवाय कुणीही भेटायला आलं नाही, कुठले वकील भेटायला आलं नाही. कोर्ट तारीख हेरिंग आणि ते जेलमध्येच, आणि जेलमध्येही त्याला सुरक्षेने अलग ठेवलेला होता. त्यामुळं त्याने जे अगोदर काय हे केलेले आहे किंवा त्याचे जे कोअक्युज आहे, एक महिला आहे ज्योती मांडरे म्हणून, तिच्याविषयी त्याच्या मनात चीड आहे. ती एक सरकारी साक्षीदार, माफीची साक्षीदार म्हणून झालेली आहे आणि त्याचं तिचा आणि त्याचा कुठल्याही प्रकारचा 2 वर्षात संपर्क आलेला नाही, कुठलाही काय हे झालेलं नाही. आणि तिने आता त्याच्याविरोधात स्टेटमेंट देते का काय असं मनात धरून तिच्याविरुद्ध पहिल्यापासूनच चीड होती त्याला, तिला बदनाम करण्यासाठी व काय करण्यासाठी असा बनाव केलेला आहे आणि एक्सटेंड केलेला आहे व परत प्रकाश ज्योता देण्यासाठी, जी त्याचं 2 वर्षात नसते तो संपर्क ती, असा एक त्याच्या मागचा उद्देश असतो. आज त्याला पाठवताना मी त्याला खोदून विचारलं गोपनीयता आणि कबूल केलं की प्रशासनाचा काय त्यात दोष नाही, मला प्रशासनाला बदनाम करायचं नव्हतं, माझ्याकडून चूक झाली मोठी. त्याने तेवढं कबूल केलेलं आहे, परंतु आणि पिस्तूलही बनवलं होतं हे बी कबूल केलं, पण बाकी ते मोबाईल कसा आला काय आला ते सांगण्यात त्याने टाळाटाळ केली. अशा कारणात त्याला पाठवलेलं आहे.